नमस्कार, स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खीर. 10 ते 15 मिनटात तयार होणारी उपवासाची साबुदाणा खीर. चला तर मग आपण आता खीर बनवायला सुरुवात करू. प्रथम आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊ. त्यासाठी मी इथे कढईमध्ये साजूक 1 चमचा तूप टाकलेला आहे. इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तुकडे करून, पिस्ता, बदाम, काजू, खोबऱ्याचे तुकडे आणि मनुका. आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे त्यामध्ये, किंवा तुम्ही याच्यामधले कमीही करू शकता. भाजल्यामुळे ड्रायफ्रूट चवीला छान लागतात, कुरकुरीत होतात, म्हणून आपण ते तुपावर भाजून घेऊ. आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत, आपण ते काढून घेऊ. तर ह्याच कढईमध्ये आपण आता दूध गरम करून घेऊ. 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे मी. तर हे ड्रायफ्रूटचा चुरा दुधावर तरंगतोय म्हणून ते तसं काळपट वाटते. तर आता दूध आपण चांगली उकळी काढून थोडंसं आटून घेऊ. इथे मी 1 कप भरून साबुदाणे भिजून घेतलेले आहेत. हे साबुदाणे मी आपण खिचडीला भिजवतो त्या पद्धतीने भिजवलेले आहेत. तर इथे मी 1 चमचा भरून साजूक तूप साबुदाण्यावर टाकते आणि साबुदाण्याला आपण ते मिक्स करून घेणार आहे. त्यामुळे काय होईल की आपले साबुदाणे दुधामध्ये टाकल्याच्या नंतर ते चुरणार नाही, तुकडे होणार नाही, त्याचे बारीक बारीक अख्खेच्या अख्खे राहणार, म्हणून आपण त्याला तूप लावून घेतलेले. इथे मी 5-6 केसर काड्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये आपण गरम दूध टाकून थोडा वेळ भिजायला ठेवू. तर हे बघा, आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि थोडंसं कमी पण झालं आहे, आटलं आहे दूध. आपण यामध्ये साबुदाणे टाकू. गरम दुधामध्येच साबुदाणे टाकायचे म्हणून आपण पहिल्यांदा दूध गरम करून घेतलं, नाहीतर ते विरघळतात मग थंड दूध टाकल्यावर. आता हे आपण बघा टाकल्याबरोबर कसे वर तरंगायला लागले भजीसारखे. तूप लावल्यामुळं ते फुटले नाही आणि लगेच वर येऊन तरंगायला लागले. आता हे आपण चांगली उकळी काढून घेऊ, याला आपण शिजून घेऊ. तर आता इथे आपण साखर टाकू. तर मला गोड खीर हवी म्हणून मी यामध्ये 1 कपाला थोडं कमी, म्हणजे 1/2 कप साखर घालणार आहे. गोड खीर बनवणार आहे म्हणून 1/2 कप साखर घालते. तुम्हाला कमी गोड बनवायची असेल तर तुम्ही 1/2 कप साखर घालू शकता. आता आपण इथे केसरचं दूध टाकू. हे बघा, आपली खीर आता शिजत आलेली. तर आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकतो आहे, तुकडे केलेले ड्रायफ्रूट आपण भाजलेले, मिक्स करून घेऊ. तर आता 1 मिनिटभर झाकण ठेवून शिजून घेऊ आपण खीर. चला तर मग आपण बघू आपली खीर कशी तयार झाली ती. हे बघा, आपली खीर कशी दाटसर आणि साबुदाणे कसे मोत्यासारखे फुललेत, किती छान दिसते. चला तर मग आपण आता सर्व करू. रेसिपी तुम्हाला आवडली असेलच तर व्हिडिओला लाईक करा. साबुदाण्याची खीर या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही बनवलेली खीर कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.